धर्मवीर आनंदिगे यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथच्या छाया रुग्णालयात माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी रुग्णांना भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी विविध वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी रुग्णांना फळं आणि बेडशीटचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आणि युवासेनाही मोठ्या संख्येने उपस्थित होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांनी अंबरनाथच्या शासकीय छाया रुग्णालयात महिला वॉर्ड आणि पुरुष वॉर्डमध्ये फळं आणि बेडशीट वाटप केले. जवळपास 50 रुग्णांना भेट दिल्याची माहिती प्रज्ञा बनसोडे यांनी दिली. सर्वांना जय महाराष्ट्र. आज धर्मवीर आनंदिगे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही छाया रुग्णालयात इथे उपस्थित आहोत. आमची सर्व महिला आघाडी युवासेना आज धर्मवीर आनंदिगे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही फळ वाटप आणि बेडशीट वाटप हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता. आणि आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब, आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब व आमचे आमदार, सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही इथे सर्व महिला आघाडी उपस्थित आहोत आणि छाया रुग्णालयात हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि तसेच आमचं बाळासाहेबांची जयंती 23 ते 27 हा भगवा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर त्या भगव्या सप्ताहानिमित्त आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आणि इथे आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला. दरम्यान माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी धर्मवीर आनंदिगे यांच्या जयंतीनिमित्त तसेच 23 जानेवारी ते 27 जानेवारी या भगवा सप्ताहानिमित्ताने त्यांनी छाया रुग्णालयात भेट देऊन रुग्णांना बेडशीट आणि फळं वाटप करण्यात आली. तसेच माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ युवासेनाचे विकास सोमेश्वर आणि राहुल सोमेश्वर तसेच महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नमस्कार, मी विकास जमराज सोमेश्वर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एक अंबरनाथचा शिवसैनिक. 23 जानेवारी बाळासाहेब सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, तसेच 27 जानेवारी धर्मवीर आनंदिगे साहेब यांची जयंती. तर या सप्ताह म्हणजे भगवा सप्ताह आमदार साहेबांनी आम्हाला सुचवलेलं की अंबरनाथमध्ये तुम्ही भगवा सप्ताहचं आयोजन करा. तर या 4-5 दिवस जे होते सप्ताहाचे, ते सगळे अंबरनाथमध्ये सगळीकडे काही ना काही प्रोग्राम युवासेनातर्फे, महिला आघाडीतर्फे, बाळासाहेब शिवसेनातर्फे काही ना काही प्रोग्राम सगळीकडे आम्ही लोकांनी केले होते. त्याच अनुषंगाने आज इथं जे माजी नगराध्यक्ष आहे प्रज्ञाताई बनसोडे आणि जी महिला आघाडी आहे त्यांची टीम, त्यांच्यातर्फे आज इथं जे रुग्ण आहेत त्यांना बेडशीट तसेच फळाचं वाटप त्यांच्यातर्फे शिवसेनातर्फे करण्यात आलेलं आहे. आणि हे जे छाया हॉस्पिटल आहे, पूर्वी ह्या छाया हॉस्पिटल खूप तक्रार होती की इथं फेसिलिटी अवेलेबल चांगली नाही काही तक्रार जे ते करत होते. पण ज्या टायमाला ही छाया हॉस्पिटल जिल्ह्याला डिवाईड करण्यात आलं त्यानंतर ही छाया हॉस्पिटल खूप प्रमाणे त्यामध्ये बदल झालेले आहेत. त्या बदलाचं कारण त्याचं श्रेय आपण आमदार साहेबांना देऊ शकतो. तसेच आमदार साहेबामागे आम्ही बाळासाहेब शिवसेना त्यांच्या मागं तटस्थ आहोत आणि राहणार. आणि साहेबांना, डॉक्टर साहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला काही कधी गरज लागली तर शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.